नमस्कार, माझं नाव डॉक्टर शैलेंद्र जाधव. मी ठाण्यातल्या क्युरे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये OCCU हेड किंवा प्रमुख आहे. आता OCCU म्हणजे काय? OCCU म्हणजे ऑब्स्टेट्रिकल क्रिटिकल केअर युनिट. जसं आपण ICU, NICU किंवा कार्डियक केअर युनिट आपण ऐकतो, त्याचप्रमाणे हल्ली डिलिव्हरीचे केसेस किंवा डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स आणि डिफिकल्टीज हे इतके वाढले आहेत की आपल्याला डिलिव्हरीकरिता ICUची गरज खूप निर्माण झालेली आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो डेंग्यूचे केसेस, मलेरियाचे केसेस, कावीळ किंवा जॉन्डिस ह्याचे केसेस. आणि ह्या स्त्रिया जेव्हा गरोदर असतात तेव्हा हे प्रमाण इतकं वाढलेलं असतं की त्याच्यामध्ये माता आणि बाळ या दोघांचाही जीव जाण्याची संभावना असते. हे केसेस मॅनेज करण्यासाठी आपल्याला हे ICUची खूप गरज आहे. अशी ICU ज्याच्यामध्ये माता आणि बाळ दोघांची खूप काळजी घेतली जाते, हे मॅनेज करायला निष्णात डॉक्टरांची टीम लागते. आणि ती आपल्याकडे आज भारतामध्ये ठाण्यामध्ये आपल्या ठाण्यामध्ये क्युरे हॉस्पिटल्सनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. सर्व स्त्रियांनी ह्या ICU आणि NICUची लाभ घेणं आणि ह्यांचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे. कारण हल्ली प्रत्येकाला, पूर्वीच्या काळात जसं व्हायचं, जसे 3-4 डिलिव्हरीज किंवा 4-5 डिलिव्हरीज, ते आता तसं होत नाही. आता प्रेग्नन्सीचं एज म्हणजे स्त्री गरोदर होण्याचं वय जे असतं तेही वाढलेलं आहे. 35-40 अशा वयात स्त्रिया गरोदरपणाचा चान्स घेतात. त्याचप्रमाणे त्यांच्या डिलिव्हरीचे कॉम्प्लिकेशन्स पण वाढलेले आहेत. तर हे सांभाळण्यासाठी किंवा हे मॅनेज करण्यासाठी आपल्याला ICUची खूप गरज लागते. तर हे माझं स्ट्रॉंग रेकमेंडेशन असेल की सर्व स्त्रियांनी OCCUचा उपयोग आणि वापर करून घ्यावा. हे त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या हितासाठी खूप फायदेमंद आहे. थँक्यू.